देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केलंय. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी राफेल घोटाळा असेल, भारिपसोबतची आघाडी आणि राष्ट्रवादीसोबतच्या जागा वाटपाबद्दलही मत व्यक्त केलंय. राफेल हा असा व्यवहार आहे की जो सरकार दाबून टाकून राष्ट्रीय सुरक्षेच्या खुली चर्चा होऊ देत नव्हता, त्याची आता खुलेपणा चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल संसदेत चर्चा झाल्यावर कोणाच्याही मनात काहीतरी घोटाळा झाल्याबद्दल शंका नाही. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दिले, ह्यासाठी सुप्रीम कोर्टासारख्या संस्थेचा वापर केला गेला हे गंभीर आहे. आघाडीसाठी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाविषयी चर्चा सुरू आहे असा कोणताही 24-24 फॉर्म्युला अद्याप अंतिम झाले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भारिपच्या प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, आता यायचं की नाही हा निर्णय त्यांनी घ्यावा. राहुल गांधी हे विदर्भातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला त्यांनी नकार दर्शवलाय. असं काहीही नसून ते बहुधा अमेठीतून लढवतील असंही ते म्हणाले. बातमी किंवा जो व्यवहार हा सरकार दाबून टाकून पब्लिक डोमेनमधून बाहेर काढून राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ही जी चर्चा होऊ देत नव्हता त्याची आता अतिशय खुली चर्चा झाली. आपल्याला आठवत आहे की मी इथंच पुण्यामध्ये संजय बालगुडे यांनी 23 मला वाटते एप्रिलला शत्रुघ्न सिन्हा आणि मी आणि कुमार केतकरजी आम्ही पहिल्यांदा या परिसरामध्ये आपल्यामध्ये या विषयावर बोललो होतो. त्यानंतर बरीच माहिती आमच्याकडे आलेली आणि त्यातली बरीच माहिती संसदेमध्ये चर्चिली गेली. आता कुणाचे मनात तिळमात्री शंका नाही की काहीतरी घोटाळा झालेला आहे. स्वतः जेटलींनी आपल्या भाषणामध्ये मूळ जेव्हा निविदा काढल्या तेव्हा 528 किंमत होती आणि जेव्हा खरेदी केली तेव्हा 1670 कोटी झाली, आता सरकारकडूनच माहिती आलेली आहे. मग ही किंमत कशी वाढली? सरकार एकच उत्तर देते की आम्ही किमतीबद्दल काही बोलणार नाही. सुप्रीम कोर्टाला देखील ज्या बंद लिफाफ्यामध्ये न सही केलेल्या कागद जो दिला तो ॲफिडेव्हिट म्हणून उल्लेख होतो, ते ॲफिडेव्हिट नव्हतं आणि जो कागद पिटिशनर्सना दिलाच नाही त्यात काय लिहिलं आहे खरं खोटं हे कोणाला कळलं नाही. आता त्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या लिहिल्या होत्या हे स्पष्ट आहे कारण ते निकालात आपल्याला दिसत आहे.